पेठवडगाव शहरातील बहुतांश रस्ते अरुंद आहेत अशातच ठिकठिकाणी अस्ताव्यस्त आणि बेशिस्त वाहन पार्किंग केलं जातं त्यामुळं पेठवडगावच्या रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे एक दिव्य असतं शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही वडगाव नगरपालिका पोलीस ठाणे आणि लोकप्रतिनिधी सोयीस्कर दुर्लक्ष करतात काही बेशिस्त नागरिकांमुळे संपूर्ण शहराला वेठीस धरलं जात असल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव ही मोठी बाजारपेठ आहे तर नगरपालिका शाळा दवाखाना या निमित्तानं पेठवडगाव मध्ये पंचक्रोशीतील नागरिकांची नेहमीच वर्दळ असते मुळात पेठवडगाव मधील बहुतांश रस्ते अरुंद आहेत रस्ते, रस्ते म्हणण्यापेक्षा वडगाव मध्ये बोर्डच अधिक आहेत आजवरच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी केवळ मताचा आणि गटाचा विचार केला त्यामुळे रस्ते रुंदीकरण अतिक्रमण हटाव मोहीम ठोसपणे राबवलीच नाही वोट बँक दुखवायला नको म्हणून सर्वच लोकप्रतिनिधींनी बोटचेपी भूमिका घेतली आहे परिणामी पेठवडगाव वाहतुकीला कसलीही शिस्त नाही नगरपालिका चौक ते बिरदेव चौकापर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच चार चाकी आणि दुचाकी वाहनं अस्ताव्यस्तपणे लावलेली असतात याच रस्त्यावरून आष्टा आणि कोल्हापूरकडे जावं लागत असल्यानं अनेक अवजड वाहनं जात असतात त्यातून वारंवार ट्रॅफिक जाम होतं धनाजीराव जाधव स्मारक ते बिरदेव चौक पर्यंतचा रस्ता एकेरी आहे मात्र इथंही अनेक मुजोर वाहन चालक वनवे तोडतात मुख्य बाजारपेठ असणारा पद्मा रोड हा सुद्धा अत्यंत लहान रस्ता आहे अशातच बेशिस्त पार्किंगमुळं इथंही रोजच वाहतुकीची कोंडी असते पेठवडगाव नगरपालिका पेठवडगाव पोलीस ठाणे आणि लोकप्रतिनिधी यांनी धृतराष्ट्राची भूमिका घेतल्यानं शहरातील वाहतुकीचा बट्ट्याबोळ झालाय